पण यांच्याकडे कसं चाललेलं आहे, सगळंच चाललंय एका बाजूने, म्हणजे दुसऱ्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप करायचे, देशद्रोहाचे आरोप करायचे, आणि स्वतःच्या पक्षात आल्यानंतर दोन साफ पावडर बिवडर लावून, पूर्वी निर्मा वॉशिंग पावडर होती, आता कोणती आहे, आता कोणती वॉशिंग पावडर, ती जाऊ द्या ज्याची त्याला लावो, आपलं पण दाढीवाले लावले म्हणतात, पण ही पावडर लावल्यानंतर सगळे साफ। मग मला त्या पंतप्रधानांना विचारायचं, जे मी पूर्वी पण प्रश्न विचारला, आज तुमच्या समोर विचारतो, काल परवाकडे तुम्ही गेला होतात कुठे आफ्रिकेमध्ये, आणि आपल्या चंद्रयान तिकडे, आपलं खरंच कौतुक आहे, आपल्या त्या इस्रोच्या वैज्ञानिकांचं कौतुक आहे, शास्त्रज्ञांचं कौतुक आहे, जाहीर त्यांचं मी अभिनंदन करतो। चंद्रयान तिकडे चंद्रावर उतरत असताना आमचे पंतप्रधान तिकडे आफ्रिकेत गेले होते, हरकत नाही, मणिपूरमध्ये नाही गेलं तरी चालेल, पण आफ्रिकेत जात आहे। मग तिकडे तुम्ही प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया म्हणून गेला होतात, चांद्रयान उतरलं ते इंडियाचं चांद्रयान उतरलं म्हणून तुम्हाला अभिमान वाटला का, इंडियन मुजाहिद्दीनचं चांद्रयान उतरलं म्हणून तुम्हाला अभिमान वाटला, हे पहिले सांगा। कोणाच्या प्रतिनिधी म्हणून गेलात, माझ्या हिंदुस्थानचं, भारत मातेचे, इंडियाचे प्रतिनिधी पंतप्रधान म्हणून तिकडे गेलात का, इंडियन मुजाहिद्दीनचे प्रतिनिधी म्हणून तिकडे गेलात, हे पंतप्रधानांनी सांगावं। आणि आम्ही जर का देश वाचवायला पुढे आलेलो आहोत, देशातील लोकशाही वाचवायला एकत्र आलेलो आहोत, आहोत होय, मी मेहबूबा मुफ्ती बरोबर सुद्धा तिकडे बसलो होतो, कारण मेहबूबा मुफ्ती सुद्धा तुमच्या लॉन्ड्रीमध्ये धुवून आलेले आहेत, त्यांचा पक्ष सुद्धा तुम्ही धुतलेला आहे, कारण त्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही तिकडे काश्मीरमध्ये सरकारमध्ये बसला होतात।